धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी त्यांनी पदभार स्वीकारण्याआधी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केलं. तसेच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांचा आशीर्वाद घेतलाय. पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागाचा मंत्री म्हणून मी पदभार घेतलाय. पदभार घ्यायच्या अगोदर चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीला वंदन करू आणि तिथल्या पवित्र ठिकाणाची प्रेरणा घेऊन या विभागाची जबाबदारी मी आज स्वीकारली. आदरणीय पवारसाहेबांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या अतिमहत्त्वाच्या विभागाचं मंत्री म्हणून मला काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर समाजातल्या वंचित घटकांना न्याय देणारा हे विभाग आहे आणि जोपर्यंत या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करीन तोपर्यंत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागाच्या मार्फत वंचित शोषित घटकांना या विभागाचा पूर्णपणानं फायदा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी आजपर्यंत या विभागाने पाळलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक गतीनं हे सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग काम करेल. विभागाची जबाबदारी देण्यात उशीर झाला पण उशीर जरी झाला असला तरी आता मात्र काल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही विभागाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी कामाला लागलो आणि या विभागातून ज्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी आज मी स्वीकारली आहे आणि ती पोहोचवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढं निश्चित.